माजी मंत्री तथा विद्यमान आमदार राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत अंबड घनसावंगी आणि जालना मित्रमंडळ औरंगाबादचा स्नेहमिलन मेळावा बीड बायपासवरील वासंती मंगल कार्यालयात उत्साहात झाला. यावेळी टोपे यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चढाओढ लागली होती. कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश हाच की अंबड घनसावंगी आणि जालना येथील अनेक नागरिक औरंगाबाद शहरात नोकरी शिक्षणासाठी तसेच उद्योगानिमित्त औरंगाबाद येथे राहतात, त्यामुळे त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच भेटण्यासाठी आमदार राजेश टोपे यांच्या उपस्थितीत स्नेहमिलनाचा कार्यक्रम घेण्यात आला. आमदार राजेश भैया टोपे यांनी प्रत्येकाशी हस्तांदोलन करून सर्वांचे विचार जाणून घेतले आणि काही अडचण असल्यास माझ्याशी संवाद करावा असं राजेश भैया टोपे यांनी आवाहन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. आमदार राजेश भैया टोपे यांचे भाषण ऐकण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी अनेकांनी या कार्यक्रमाला गर्दी केली होती. या कार्यक्रमात तरुणांची लक्षणीय उपस्थिती होती. राजेश टोपे यांचे भाषण सुरू होताच सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. आपल्या भाषणात राजेश टोपे म्हणाले की आपण या मराठवाड्याच्या राजधानीत राहत आहोत. आपण आपल्या गाव सोडून राहत असलो तरी सुद्धा गावप्रेम अजूनही कायम आहे. अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी औरंगाबाद शहरात राहतात, त्यांना इथे हॉस्टेल असणे आवश्यक असून अनेक वेळा याची मागणी केली असून ते अजून अपूर्णच असल्याने याची खंत मनात आहे. यामुळे आपण निराश आहोत. आता यापुढे मागणी न करता कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना आणि मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या सहकार्याने लवकरच औरंगाबाद येथे अंबड घनसावंगी तालुक्यातील मुलांमुलींसाठी वसतिगृह सुरू करू. जालन्यातील आणि इतर भागातील उद्योजकांनी विद्यार्थ्यांसाठी मदत केली पाहिजे, त्यांना येथे राहण्याची व्यवस्था केली पाहिजे, तसेच शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी झाली पाहिजे. ही सुद्धा आमची वेळोवेळी मागणी आहे. राजेश टोपेंचं राजकारण हे विकासाचं असून शेतकऱ्यांच्या घामाचा त्याला त्याचा योग्य दाम मिळाला पाहिजे. तसेच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव फक्त अंकुशराव टोपे कारखानाच देऊ शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये असं आमदार राजेश टोपे यांनी आपल्या स्नेहमिलन या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. या कार्यक्रमाला अंबड घनसावंगी तालुक्यातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. स्नेहमिलन कार्यक्रमासाठी अंबड घनसावंगी मित्रमंडळाचे उल्हासभाऊ उढान, बाळासाहेब हरबक पाटील, पंजाबराव तौर, सतीशराव तौर, प्राध्यापक जवळकर, प्राध्यापक रामचंद्र दरब, सुभाषराव बोंद्रे, महेश मुठाळ, दयानंद भांगे, सुदाम शिंदे, प्राध्यापक महेश खरात, ज्ञानेश्वर कदम, दीपक बहिर, दीपक पवार, हरिभाऊ विटोरे, उच्च न्यायालयाचे वकील संभाजी टोपे, अमोल टोपे यांनी पुढाकार घेतला होता.